आत्महत्या करायला टेकलेला माणूस की आता मरण्याशिवाय पर्याय नाहीये. माझ्याकडे काहीच वैभव नाही, काही जगायला साधन नाहीये आणि मी जगणार कसा हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असताना तो म्हणतो शेवटचा प्रयत्न म्हणून राजाकडे जाऊन बघावं. राजा खूप दयाळू आहे, तो सगळ्यांना देतो, तो निराश करत नाही. कदाचित तो मला पण पैसे देईल, काहीतरी जगण्याचं साधन देईल, मी त्याच्याकडे गेला पाहिजे. म्हणून तो राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो की मला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीये, काय जगण्याचं तू साधन देतो शिक दे. तू म्हणतो ठीक आहे दिलं, तुला पाहिजे तेवढं देणार. तू खुश होतो की सोनं मिळेल की काय मिळेल. नाही मिळेल, सोनं काय किंमत कमी होते, जास्त होते. कपडा काय आज राहणार नाही, राहत शाश्वत राहते जमीन. तो म्हणतो की तुला जमीन देतो मी, तो म्हणतो किती देणार, तुला पाहिजे तेवढी, तू माफ की एवढी पाहिजे. तो म्हणतो खरंच देणार, म्हणजे बिलकुल. एकच गोष्ट करायची, सूर्योदयाला एका जागेवरती उभं राहायचं आणि तिथून धावत जायचंय. तू जेवढा धावशील दिवसभर, जेवढा पडशील तेवढी सगळी जमीन तुला देईल. फक्त अट एक आहे की सूर्यास्ताच्या वेळेला तू त्याच जागेवरती परत आला पाहिजे. मला वाटतं काय आहे एवढे तास भेटतात आहे सूर्यापासून सूर्यास्तापर्यंत. ह्या पळायला सुरुवात करतो, पळतोय थोडा दम लागतो, पण तो म्हणतो की नाही नाही आज मी पळलंच पाहिजे. मी जेवढं पळेल ना तेवढी जागा मला मिळणार, जेवढं पळेल ना तेवढी जागा मला मिळणार. तो धावतोय पुढे, धावतोय, मिळवतोय. तो हव्या संपत नाही काही मिळवायचा, पळत पळत जातो आणि मावळतीचे सूर्यकिरण त्याला दिसायला लागतात आणि चटकन त्याला आठवतो की अरे मला तर सूर्यास्ताला परत जायचे त्या जागेवरती. जाऊ दे, एवढं मिळालं तेवढं खूप झालं, आता सूर्यास्तापर्यंत मी परत जाणार. कारण येतानाचा दोष त्याच्या डोक्यात होता. तो धावून धावून बघून थकला, हे विसरून गेला आणि परतीच्या मागे परत धावायला लागला. परंतु परतीचे दोर कापले गेलेले होते. सूर्य पुढे जातो ते तुमच्यासाठी वापस येत नाही, त्याच्यामुळे परत येताना अर्ध्या वाटेपर्यंत येईपर्यंत दमछाक झालेला होता. श्वास घेणं मुश्किल झालं तरीही हव्या सुटत नव्हता. अजून दोन पावलं टाकतो, अजून दोन पावलं टाकतो, कदाचित ती जागा येईलच असं म्हणून म्हणून पाण्याअभावी, श्वासाअभावी थकलेला दमलेला तो तडफडत खाली पडतो आणि त्या ठिकाणी गतप्राण होतो. जमीन मिळत नाही, जागा मिळत नाही आणि जीवही जातो. जीव गेल्याबरोबर सगळे तिथे येतात. राजा म्हणतो की अशी अशी वाट होती आणि हा इथपर्यंत आलाय, आता याचा अंत्यसंस्कार केला पाहिजे. कुणीच दिसत नाहीये आणि अंत्यसंस्काराला किती जागा लागणार असते, 4 फुटाची 6 फुटाची जागा. त्या ठिकाणी राजा म्हणतो त्यांना की याला पाहिजे होती 6 फुटाची जागा आणि हव्यास हा एवढा मोठा. हा हव्यास आपल्या आयुष्याचं सौंदर्य नष्ट करतो. आपल्याला पाहिजे किती असतं, आपल्याला लागतं किती आणि आपण मिळवण्याच्या त्या नादामध्ये इतकं सुंदर जीवन जगायचं दुर्दैवानं विसरून जातो.